मौजेदार हाणे इंद्रनगर बागलाण जिल्हा नाशिक येथील जलजीवन मिशन तथा स्वच्छता पाणी पुरवठा दिवा बत्ती व्यवस्थापन यांच्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधित ग्रामसेवक पंकज पवार, सुभाष निकम, सरपंच आशाबाई ठाकरे, उपसरपंच रवींद्र माळवी, सदस्य परशुराम पाकळे, भारती पाकळे, शंकर ठोके, दादाभाऊ ठोके, संगीता ठोके यांची पाठराखण करणारे गटविकास अधिकारी लता गायकवाड, विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील, उप अभियंता वळवी, सब इंजिनियर राकेश अहिरे, BMC इंजिनियर मनोज सोनोने, कट समन्वयक SBM सीमा जाधव यांच्यावर निलंबन ते बळतर्फीची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करणे अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद नाशिक यांच्या दालनात दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण करण्यात आले. दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी सदर प्रकरणाच्या दस्तऐवजाची पाहणी करत कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग संदीप सोनवणे यांना समिती गठीत करून 7 दिवसात जलजीवन मिशन योजनेची फेरतपासणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करून संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच पंचायत समिती बागलाण येथील गटविकास अधिकारी लता गायकवाड व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना उपोषणस्थळी तक्रारदारांना दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी पावेतो संबंधित ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंग ते बळतर्फीची कारवाईचा प्रस्ताव सादर करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषणकर्ते जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी बागलाण तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रशांत अशोक सोनोने संघटक प्रमुख बागलाण निर्भय महाराष्ट्र पार्टी यांना दिल्यावर सदरचे उपोषण तुर्तास स्थगिती देऊन 10 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास दिनांक 14 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त ग्रामीण विभाग नाशिक यांच्या दालनात अर्णनग्न आंदोलन छेडण्यात बाबत इशारा देऊन तुर्तास निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आंदोलन 10 तारखेपर्यंत थांबवण्यात आले याची नोंद प्रशासनाने घ्यावी असे जितेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.